आता नाव काय बाबा तुमचं? बबन जयराव हाके. ही तुमचा मुलगा ना? सिद्धू बबन हाके. बर, तुमचं चॅनल धनगरी जीवन आहे. तर मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की धनगरी जीवन नावाचं एक युट्यूब चॅनल एक सिद्धू बबन हाके म्हणून ह्यांचं आहे, तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा. कारण धनगर समाजातील बऱ्याच समस्या, धनगर समाजाला दैनंदिन ज्या वेळेला बकरी सांभाळायला असतात त्यावेळेला काय काय अडचणी येतात, त्या अडचणींचा ते उल्लेख करत असतात व्हिडिओ मधून. तर म्हणजे आम्हाला काय काय टायमाला पत्राला भेटते तर काय टायमाला भेटत नाही. आमचं हलत आहे 12 महिने हलता आलो. बाबा अलीकडे जरा काय उपयोग जरा इकडे या, खालत या, खालत या, तुम्ही पण खालत या, 2 मिनिट या खालत. जरा उजेड असला ना की जरा व्हिडिओ जरा चांगला येईल, क्लिअर येईल हंगा असत जर. कधी पाऊस जर कमी झाला तर बघायला चला भेटत नाही. मित्रांनो, मी धनगर समाजाच्या समस्या मांडायचा प्रयत्न करतो आणि जे आपल्या चाली रूढी परंपरा देवदेवता या सर्व अगदी मानणारे. फक्त तुम्ही धनगरी जीवन युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला अगदी नवनवीन माहिती भेटत जातील. सर, यांचं चॅनल आहे ना एक सिद्धू बबन हाके, हे तिकडचे आहेत. राग तुमचं गाव ना? राग तालुका पुरंदर जिल्हा पुणे. पुरंदर जिल्हा पुणे. महाराष्ट्रामध्ये बसकंती गेलेली आहे नाशिक पासून तर रायगड पर्यंत. त्यांचे चॅनल पण अत्यंत उत्कृष्ट असे बघा. हे कसं असं आता आम्ही सफर महाराष्ट्राची या युट्यूब चॅनल मधून बऱ्याचशा गोष्टी मांडतो, परंतु कसं असतं आम्हाला जरा लिमिटेशन येतात. पण हे लोक कसं असतं त्यांचं वास्तव्य शिया मेंढ्यामध्ये असल्यामुळं. हा मुलगा भारी आहे. नाव काय तुझं? नाव सांग ना. ती दाढीवालं काय दडस आहेत काय? दाढीवाले दाढीवाले दडस पाहून आहेत काय? मग मोठे होय काय मूर्ती बोलवू का? आणि ती पाहुलं मोठे. हा दोघ सत्र पाहू. ही पाहुण्याचं नाव काय? बितुकले होय. तुमचं गाव कुठलं? खोर कुठे आलं? दौंड जिल्हा पुणे. दौंड तालुक्यात? दौंड तालुक्यात. म्हणजे आता काय झालं सांगा की सर्व इकडं उरण पेन पनवेल या भागातून सर्व मेंढपाळ बांधव खोपोली परिसरात येतात आणि दुसऱ्या दिवशी घाट चढतात. दुसऱ्या दिवशी आज माझा घाट कधी चढणार तुम्ही? शिंगरुबा घाट मार्गे. शिंगरुबा घाट मार्गे सर्व. आज मुक्काम कुठे होईल? खंडाळा परिसर. आज मुक्काम कुठे करणार? आज खोपोली. खोपोलीला करणार. बरं बरं. खोपोली फाटा किंवा खोपोली गाव असं आज जसं आपलं जसं वेळ येईल. खाया बिया बकऱ्या बिकऱ्या पहिला कुठं पण बकरी बसायचा जागा. आता काय तिथं बसायचं त्या ठिकाणी कार्यक्रम पण होते. आज घर होते मग तिथं भेटेल तिथं बसावं लागते ना. बरोबर आहे की? बरोबर आहे. पहिला आपलं जे ठरलेलं आहे ते जागा आता थांबलाच नाही. थांबला नाही. तिथं कुणी पण काय करते ना. आता बंगलं झालं, गरज झाली, काय झाली, जागाच्या कंपाऊंड झाली. बरोबर आहे की? बसायला तिथं जातो बंगला बांधलेला असतो. चार कंपाऊंड केला असतो. जुन्या काळामध्ये आणि आता काय फरक काय झाला होतो तुम्हाला? लय असायचं आमचे लोक 9-10 जायची. जुनी माणसं जरा फेटवाले होती. आता टोपी वाला रुमाल होती पहिली. आता तरी तू ट्रेंटी झाली. काही ओळखी राहत्यात, काही कोपे घालत्यात. बरं, पोरा बिराना आवड आहे का? पण आता हे तर ह्यांना आवड दिसते. पण ह्या तुम्हाला पण आहे का आवड बकऱ्या सांभाळायची? बकऱ्याला आहे काय? काय जुन्या पोराला आहे. या नवीन बारकी होत्यात ना. बकऱ्या बघा धंदा नाही म्हणलं बघा. 100 बकरी असेल ना तर 20-25 हजार महिना कसा नाही? मसा नाही पण ते कसा बी असू नये. पण त्याला तरा व्यवस्थित पाहिजे, पाणी व्यवस्थित पाहिजे, तवची पण सुधारतात. नाही तर मग कुठवर एकाच तरी घ्यायचं, एकाच घ्यायचं बी परवडत नाही. परवडत नाही. बरोबर आहे. निकाल घ्यायचं चार हजार म्हणल्यावर काय राहत? तरी देशाला जायला किती दिवस लागतील तरी अंदाज? 25 दिवस लागतील. तर जोरात गेलं तर दमाने गेलं तर महिन्याचे पुढे जाते. असं ना? जावा सावका जवळ आलं कसं असतं रोगाचा काळ हे लय लोकांच्या जवळ जायचं नाही. जरा लांब अंतर ठेवायचं. गावात कधी तरी जातो. गावात कसं काय करायचं? एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भाजीपाला बिजीपाला आपला एकदा भरायचा. काही रोज रोज काही बाजारात जाऊ शकत नाही. त्याला मिठाचं आपलं एकदा व्यवस्थित. पहिले लोक काय करायची पूर्वीची? 25 वर्षाचा मुलगा झालं की दारू म्हातारपणापर्यंत येत होती. आता काय दारूचा हिशेच नाही. बरोबर. चेंबरातून 10 जणी पेत असतात पण 90 जणी बिलकुल दारू पेत नाहीत. दारू असायचे पण झालाय. बरोबर की? दारू पिला लोक उठला पाहून आला की चिया करीत नव्हती. पहिले गावात नाही दारू प्याला. आपली कसरी जेवायची जायची आपली बघायची. बरं. आता ते हिशे नाही. आलं तर चिया प्याच्याल बसच्याल दोन शब्द गोड बोलत्यात. असं पहिलं तसं नव्हतं. नाही तिकडे काळानुसार माणूस बदलतच. आता काळ समजा बदलत आलाय जुन्या पद्धती. तुमची बकरी किती आहेत मग? बकरी आता हे आमचा भाषेचा वाडा आहे.
आमची 400 हजार की बकरी असती हजार बकरी भरपूर झाली की आमच्या हट्टी आणि बिस्कुल आहे दोघं भाऊ होते चांगले चांगले रात्री आई ह्यांच्या आणि वाणम्यावरून आमच्या निरगुड वरून बसली एकत्र बारवाला पाणी आहे ना पाणी तर आम्हाला माहिती असतं पाणी कुठे भेटेल बरोबर बसावं लागते ना किती वर्ष झाली बकरी सांभाळताय बकरी आमच्या आजापाजापासून सांभाळते आम्हाला दुसरा धंदाच करता नाही आला मेंढपाळ धंदा हा प्राचीन काळापासून धंदा आहे तर मेंढपाळ बांधव असं असतं त्यांचं ते दसऱ्या दिवाळीला गावाकडून निघतात तर त्यांना जायला सात जून येतं तर त्यांना कुठं देवाला नाही जायला भेटत कुणा लग्नाला नाही यात्रेला नाही अगदी मुलं शाळेत असली तरी त्यांची 6-6 महिने अगदी भेट होत नाही आणि त्यांना मेंढ्याकडेच राहायला लागतं म्हणजे हा धंदा मेंढपाळ बांधवाला अगदी संघर्ष करायला लागतो संघर्ष हा संघर्षाचा धंदा आहे संघर्ष करायला दिवस कष्टाचं जीवन आहे त्रासदायक जीवन आहे परंतु कसा असतो फायदा आहे जरा आधुनिक दृष्टिकोन ठेवला ना तर चार पण याला काय सांगू ह्या जनावराला ते म्हणतोय दे बकरा ते म्हणतोय दे बकरा बकरीची किंमत नाही दिली आम्ही देत नाही काही आमच्या संगती भांडणं पण येतात नाही भांडणाचा विषय त्या करायचा पण चारताना आमच्याच गावाला बसतात मग आम्हाला बकरा का नाही बरोबर आहे लोक भेटतात काही चांगली भेटतात चार दोन काही चांगली असतात की काय जास्त काळजी नाही करायची आपलं आपलं काम ठेवलं अडचण येत नाही आहेत ना त्याचे आहे बरोबर चोरता मला लागत माले चोरी प्रत्येकाला वाटतं मला कवा भेटते बरोबर आहे शिवाला तुमचा तिथं बसलाय काय दोघांचा हा भाऊ तुमचा कुठं बसला तिकडे बसलाय का हा त्या पिंगळे पाहण्यात तिथंच बकरी बसलेली बघा इथं दोन ठिकाणी